मोहिते पाटील गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत करमाळा तालुका आमदार संजय शिंदे यांच्या विरोधातील याचिका जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांच्यासमोर आणून आमदार शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या महिन्यातील 17 ऑगस्ट रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील माळशिरस तालुक्यातील मोहिते गटाच्या 6 सदस्यांचा अपात्रतेची सुनावणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुरू आहे. तक्रारदार बळीराम काका साठे यांच्याकडून मागच्या सुनावणीत 1 अर्ज तर मोहिते पाटील गटाकडून 2 अर्ज मागवण्यात आले होते. या तिन्ही अर्जावर 3 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. ते येत्या 10 ऑगस्ट रोजी निकाल देणार होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. मंगळवारी तक्रारदार काका साठे यांचे वकील ॲडव्होकेट उमेश मराठे, ॲडव्होकेट इंद्रजित पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांच्यासह हजर होते. तर मोहिते पाटील गटाकडून अरुण तोडकर, गणेश पाटील, सुनंदा फुले, ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके, ॲडव्होकेट नितीन खराडे यांनी हजेरी लावली. सर्व निकालाची अपेक्षा होती, मात्र तब्बल तासभर चाललेल्या सुनावणीनंतर वकिलाकडून माहिती घेतली असता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाची घटना सादर करण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही अर्जाचा निकाल तयार केला नव्हता, त्यामुळे त्यांनी 17 ऑगस्ट ही तारीख दिली आहे अशी माहिती ॲडव्होकेट मराठे व ॲडव्होकेट घोडके यांनी दिली. दरम्यान अरुण तोडकर यांनी आमदार संजय शिंदे हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यांचे सदस्य पद रद्द करावे म्हणून अरुण तोडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची सुनावणी अद्याप एकदाही झाली नाही. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे तोडकर यांचे वकील ॲडव्होकेट घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आक्षेप घातला. एक केस मध्ये मी विरोधकांचा वकील आहे, मात्र दुसऱ्याच केस मध्ये मी तक्रारदाराचा वकील असतानाही ते प्रकरण अजून सुनावणीला येत नाही, अशी वागणूक का, हा कुठला नाही, असे प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. गैरहजर निघणारा सन्मन्स सुनावणी दरम्यान मोहिते पाटील गटातील सदस्यांना जाणीवपूर्वक गैरहजर ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुनावणी दरम्यान गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना समज जारी करून अपात्र करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.